नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आज आपण या व्हिडिओमध्ये नगरपरिषद म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 1965 नगरपालिका कायद्यानुसार महाराष्ट्रातील नगरपरिषदांचे कार्य चालते. नगरपालिका म्हणजेच नगरपरिषद. पूर्वी नगरपरिषदेला नगरपालिका असे संबोधले जायचे. म्युनिसिपल काउन्सिल्स असे नगरपरिषदेला म्हणतात. राज्यातील ज्या स्थानिक क्षेत्राची लोकसंख्या 15,000 कमी नसते व 3,00,000 अधिक नसते अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात नगरपरिषद अस्तित्वात येते. लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपरिषदेचे वर्गीकरण खालील प्रमाणे 1, 2, 3 वर्गामध्ये केले जाते. वर्ग 1 यामध्ये नगरपरिषदेची लोकसंख्या ही 1,00,000 अधिक असते. वर्ग 2 यामध्ये नगरपरिषदेची लोकसंख्या ही 40,000 ते 1,00,000 इतकी असते. वर्ग 3 यामध्ये नगरपरिषदेची लोकसंख्या ही 40,000 पेक्षाही कमी असते. नगरपरिषदेची रचना ही किमान 17 ते कमाल 65 सदस्य असतात. नगरपरिषदेच्या सदस्यांना नगरसेवक असे म्हणतात. नगरसेवकाची पात्रतेसाठी आवश्यक वयोमर्यादा ही 21 वर्षे असते. नगरसेवकांचा कार्यकाल 5 वर्षे असून ते प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडून येतात. 1992 74व्या घटना दुरुस्तीनुसार 3 प्रकारच्या नगरपरिषदेची म्हणजेच वर्ग 1, 2, 3 स्थापना करण्यात आली. नगरपालिकेतील आरक्षण पुढील प्रमाणे आहे. महिलांसाठी 50%, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27% व अनुसूचित जाती जमातींना एकूण लोकसंख्येशी त्यांच्या असलेल्या प्रमाणात काही जागा राखीव ठेवल्या जातात. अशा प्रकारे आपण नगरपरिषद म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेतली. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.